प्रभातचं खूप मोठं योगदान आम्हाला आहे आणि आमचं प्रेम प्रभातवरती आहे, प्रभातचं प्रेम आमच्यावरती आहे. त्याच्यामुळं आम्ही आत्तापर्यंत 19 वर्ष प्रभातच्या वर्धापन दिनाला आम्ही प्रतिवर्ष हजर राहतो आणि शुभेच्छा हे करतो. प्रभातनी नक्कीच खूप चांगलं समाजामध्ये काम केलेलं आहे, असंच अजून निर्भीडपणे काम करावं असे आमची सदिच्छा आणि प्रभातच्या वर्धापन दिनाला आमच्या शुभेच्छा. आत्ताच मी एक बघितलं की निर्भीड पत्रकारितेचं नाव म्हणजे प्रभात, हे नक्कीच जुळत आहे. कारण गेली 15 ते 16 वर्ष मी यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असताना येथील स्टाफ म्हणा सर्व काही लोक एकदम मनमिळावपणे बोलतात आणि आम्हाला आवश्यक ती मदत करतात. कारण कोर्टाचं कामकाजात आम्ही व्यस्त असतो, पण कधीही फोन केला तर आवश्यक आम्हाला सर्व माहिती पुरवली जाते. आणि एक वकिलांना एक असेच स्थान म्हणजे एक आपलं घरच्या कुटुंबाप्रमाणे ते आपल्या सर्वांशी बरोबर असतात. त्याबद्दल प्रभातच्या आणि त्यांच्या सर्व टीमला वर्धापन दिनावरच्या माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे व आमच्या वकील सर्व मित्रपरिवारांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. प्रभातशी आमचं नातं खूप जुनं नातं आहे आणि प्रभातचं आम्हाला नेहमीच सहकार्य असतं आणि या 92 वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला आणि सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. एकूणच तुमचं आणि प्रभातचं नातं याबद्दल काय सांगा? आमचं खूप जुनं नातं आहे. आमचे जे हे आहेत अविनाश ढगे त्यांचं आणि राऊत सरांचं आम्हाला खूप सहकार्य लाभतं, यापुढे असेच लाभत राहील ही अपेक्षा व्यक्त करू. प्रभातच्या या 92 वर्तमान दिनानिमित्त मी मनापासून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. शुभेच्छा देण्याचं कारण हेच की बहुजन जनता दलाच्या आतापर्यंत जे छोट्या मोठ्या जे काही बातम्या आम्ही त्यांच्याकडे पाठवतो, कुठल्याही पत्रकार संघाच्याकडनं आम्ही पाठवत नाही, आम्ही सरळ त्यांच्या ऑफिसला नेऊन देतो. छोटी असो मोठी बातमी असो, पण ते आमच्या बातम्याला एक चांगल्या प्रसिद्धी देतात आणि या प्रसिद्धीमुळेच आज पुणे आणि पुणे जिल्ह्यामध्ये बहुजन जनता दलाला जे प्रसिद्धी मिळाली आहे या दैनिक प्रभातमुळे मिळालेली आहे. त्याच्यामुळे मी प्रभात दैनिक आणि सर्व टीमला माझ्या बहुजन जनता दल आणि दाभाडे परिवारातर्फे मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. 80-82 सुमारास प्रभात आणि केसरीमध्ये आम्ही जे पत्रकारितेचे प्राथमिक धडे घेतले त्याची आठवण होते. माधवराव खणकरांचं एक वाक्य कायम मनामध्ये आहे, ते म्हणायचे की आमचा टेबलवरचा माणूस पत्रकार आणि प्रत्यक्ष कार्यकर्ता आणि त्याचं लेखन याच्यामध्ये काय फरक असतो, तर कार्यकर्त्याच्या लेखनामधून त्याच्या पेनातून शाईबरोबर त्याचा अनुभव उतरत असतो. माधवरावांचे ते वाक्य हे कायम मनामध्ये आहे. आज जरी आम्ही पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये नावलौकिक कमावलेला असला तरी आमचे प्राथमिक गुरुजी म्हणू आपण तर अनिल शिंदे, रंगनाथ माळवे, अविनाश गोडबोले आणि या सर्वांचे गुरु माधवराव खणकर या सर्वांचे ऋण मनामध्ये आहेत. प्रभात आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद सदन. प्रभातच्या या वाटचालीस मी राजेंद्र सोनार पत्रकार आणि प्रेस फोटोग्राफर सर सदिच्छा देत आहे. प्रभातमध्ये खूप पूर्वीपासून आमचे संबंध आहेत, 15-20 वर्षापासून. थँक्यू.